आपलं शहर आता स्मार्ट होत आहे, मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंगले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. रामनवमीच्या निमित्ताने घडले राम लल्लांचे मूळ रूप दर्शन. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान. निवडणूक रोख्यांवरून राहुल गांधींची मोदींवर टीका. श्री रामनवमीचा सोहळा उत्साहाने साजरा. घरपट्टी भरण्यासाठी अडथळ्यांची शर्यत. गोव्याचे मुख्यमंत्री बनले बेळगावचे स्टार प्रचारक. जलवाहिनीला गळती लागल्याने उद्या पाणी नाही. महादेव पाटील यांचा शहापूर भागामध्ये प्रचार. बेळगाव तालुक्याच्या सुपुत्राचे युपीएससीच्या परीक्षेत यश. श्री महालक्ष्मी देवी मूर्तीची हानी रोखण्याची मंदिर महासंघाची मागणी. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात, तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा. तुमची आवडती सारी लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. यंदाची रामनवमी अत्यंत खास आहे, कारण गेल्या 500 वर्षांचा वनवास संपून भगवान श्रीराम अयोध्येच्या मंदिरात 22 जानेवारी रोजी विराजमान झाले. त्यामुळे हा दिवस राम भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. आज रामनवमी निमित्त रामावर दुग्धाभिषेक करण्यात आला. राम मंदिर निर्मितीनंतर साजरा होणारा हा पहिलाच जन्मोत्सव असल्याने लाखोंच्या संख्येने भाविकांच्या गर्दीची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रामनवमी संदर्भात श्रीराम मंदिर ट्रस्टने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून 15 ते 18 एप्रिल पर्यंत VIP दर्शनावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय रामनवमीला भाविकांना इतर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. ज्या भाविकांनी 15 ते 18 एप्रिल दरम्यान ऑनलाईन पाससाठी अर्ज केले होते, ते सर्व पासही रद्द करण्यात आले आहेत. रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरतीच दर्शन रांगेमध्ये उभं राहण्याची व्यवस्था केली गेली. रामलल्लाची मंगल आरती सुरू होण्याच्या 1 तास आधीच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली, तर भगवान रामाला दुग्धाभिषेकही करण्यात आला. चांदीच्या भांड्यातून दूध शंखामध्ये ओतत आहेत. शंखाद्वारे रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक केला गेला. श्रीरामनवमीच्या पावन मुहूर्तावर श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्रभू रामावर दिव्य अभिषेक करण्यात आला, अशी एक्सपोज श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान. लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही विरोधात इंडिया आघाडी असा सामना बहुतेक ठिकाणी होत आहे. पहिल्या टप्प्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत. भाजपने यंदा वरुण गांधी यांना उमेदवारी नाकारल्याने उत्तर प्रदेशमधील पिलीभीत मतदारसंघ चर्चेत आला आहे. 1996 पासून पिलीभीत मधून आधी मनेका गांधी आणि नंतर वरुण गांधी विजयी झाले आहेत. यंदा मात्र 4 वर्षांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जितीन प्रसाद यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. ते स्वतःचा उल्लेख मोदींचा दूत असा करतात. त्यांच्या समोर समाजवादी पक्षाचे भगवत सरण गंगवार आणि बसपचे अनिस अहमद खान उर्फ फुलबाबू यांचे आवाहन आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या आणि पिलीभीत व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या मतदारसंघामध्ये वन्य प्राणी आणि मानवादरम्यानचा संघर्ष हा प्रमुख मुद्दा आहे. तामिळनाडूतील सर्वात लक्षणीय ठरलेल्या कोईम्बतूर मतदारसंघातील लढतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई हे बाजी मारणार का याची राष्ट्रीय राजकारणात उत्सुकता आहे. निवडणूक रोख्यांवरून राहुल गांधींची मोदींवर टीका. निवडणूक रोखे म्हणजे उद्योजकांना धमकावून खंडणी घेण्याचा प्रकार आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. प्रत्येक छोट्या शहरात असे खंडणीखोर असतात, मात्र निवडणूक रोखे हे त्याचे स्वरूप असून आंतरराष्ट्रीय पातळीवर ते मोदी करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. वायनाड मतदारसंघातील प्रचारात राहुल यांनी केंद्र सरकार उद्योजकांना धमकावण्यासाठी भाजप सरकारची हे डावपेच असल्याची टीका केली. देशातील काही मोजक्या उद्योजकांना मोदींनी मदत केल्याचा आरोप राहुल यांनी केला.
निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावर मुलाखती पंतप्रधानांनी त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र भाजपला यातून मोठ्या प्रमाणात लाभ झाल्याची टीका राहुल यांनी केली. अन्य एका ठिकाणी सभेमध्ये राहुल यांनी पंतप्रधानांना देश चालवण्याची समज नसल्याची टीका केली. श्री रामनवमीचा सोहळा उत्साहाने साजरा. समस्त बेळगावकरांनी बुधवारी श्रीरामनवमीचा उत्सव उत्साहाने साजरा केला. यावर्षी अयोध्येतील श्रीराम मंदिर साकारल्यामुळे भक्तगणांच्या उत्साहाचे प्रतिबिंब या सोहळ्यावर उमटले होते. त्यामुळे दिवसभर जय श्रीरामचा गजर सर्वत्र ऐकावयास मिळत होता. शहराच्या मध्यवर्ती भागातील श्री रामदेव गल्ली येथील राम मंदिर, केळकर बागेतील श्री काणे महाराज राम मंदिर, टिळकवाडी येथील पतित पावन श्रीराम मंदिर, आचार्य गल्ली शहापूर येथील श्रीराम मंदिर, वडगाव रामदेव गल्ली येथील श्रीराम मंदिर या ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले. त्याचबरोबर विविध ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरांमध्ये देखील रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. बेळगाव शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील राम मंदिरात रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघच्या वतीने रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त सोमवारपासून विविध कार्यक्रम सुरू करण्यात आले होते. परमपूज्य अनंतकृष्ण गोसावी महाराज यांचे श्रीराम कथाकथन सादर केले होते. आज बुधवारी इस्कॉनच्या टिळकवाडी येथील श्री राधा गोकुलानंद मंदिरात सायंकाळी 6 श्रीराम प्राकट्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कीर्तन, अभिषेक, प्रवचन आणि भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शहरातील रामदेव गल्लीतील असलेल्या सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठेच्या श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीला सकाळी महाअभिषेक करण्यात आला. ठीक 12 श्रीराम मूर्तीला पाळण्यात घालण्यात आले. घरपट्टी भरण्यासाठी अडथळ्यांची शर्यत. महापालिकेने घरपट्टी भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे, पण निम्मा एप्रिल उलटला तरी महापालिकेची ऑनलाईन सेवा कार्यान्वित झालेली नाही. अधिकारी वर्ग ऑनलाईन सेवा सुरू असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात तांत्रिक अडथळे येत असल्यामुळे लोकांना घरपट्टी भरताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लोकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या महिन्यात चालू वर्षाची घरपट्टी भरल्यास 5% सवलत देण्यात येते, पण राज्य सरकारने नव्या रेडिके रेकनरनुसार घरपट्टी आकारण्याच्या सूचना केल्यामुळे नवीन संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. मात्र यामध्ये अडथळे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत मनपा आयुक्तांच्या नावे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राम बनवाणी, अश्विनी लेंगडे आणि इतर सहकारी उपस्थित होते. गोव्याचे मुख्यमंत्री बनले बेळगावचे स्टार प्रचारक. बेळगाव आणि गोव्याचे नाते चांगलेच दृढ आहे. बेळगावकर नागरिकांना गोव्याबद्दल विशेष आत्मीयता आहे. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाने उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निमंत्रित केले होते. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार फेरी काढून भाजपने आपले शक्ती प्रदर्शन केले. शहराच्या मध्यवर्ती भागातून निघालेल्या भव्य फेरीमुळे वातावरण भाजपमय झाले असल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या संदर्भात मतदारांमध्ये नाराजी असल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र आता केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार यावे यासाठी जगदीश शेट्टर यांना विजयी करण्याचे आवाहन भाजपकडून करण्यात येत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील श्री समादेवी मंदिर येथे पूजन करून या भव्य प्रचार फेरीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर खडेबाजारसह मुख्य मार्गावरून फिरून प्रचाराची मोहीम यशस्वी करण्यात आली. या प्रचार यात्रेमध्ये खासदार मंगल आंगडी यांच्यासह आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, संजय पाटील, महादेश कबटगीमठ यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. जलवाहिनीला गळती लागल्याने उद्या पाणी नाही. शहरात जलवाहिनीला 3 ठिकाणी गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही भागात गुरुवार दिनांक 18 रोजी पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार असल्याची माहिती L&T कंपनीने पत्रकाद्वारे दिली आहे. तसेच सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. KLE डीमार्ट नेहरूनगर आणि चन्नम्मा सर्कल येथे जलवाहिनीला गळती लागली आहे. पाणी पुरवठ्या दिवशी जलवाहिनीतून पाण्याची नासाडी होत आहे, त्यामुळे या जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी शहरामध्ये 2 पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण होणार आहे. महादेव पाटील यांचा शहापूर भागात प्रचार. महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव पाटील यांनी शहापूर परिसरात प्रचार केला. त्यांनी युवकांशी संवाद साधून सीमा लक्ष्यामध्ये युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीकडून लोकसभा निवडणुकीसाठी ठिकठिकाणी प्रचार करण्यात येत आहे. सोमवारी शहापूर परिसरात युवकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी शुभम शेळके, सागर पाटील, सुनील बोकडे यांनी युवकांना मराठी भाषेच्या हक्कासाठी युवकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावे, राष्ट्रीय पक्षांच्या मागे न लागता समितीच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन केले. बेळगाव तालुक्याच्या सुपुत्राचे UPSC च्या परीक्षेत यश. बेळगाव तालुक्यातील कलखाम गावचा सुपुत्र राहुल जयवंत पाटील याने भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. देशभरात 804 रँकिंग मिळवून साध्य केलेल्या या यशामुळे बेळगावची मान उंचावली आहे. मंगळवारी UPSC चा 2024 निकाल जाहीर झाला आहे. एकूण 1016 जण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये बेळगाव तालुक्यातील राहुल याचा देखील समावेश आहे. बेळगावमधील वनिता विद्यालय इंग्लिश मीडियममध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून RLS महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवीपूर्व शिक्षण घेतले आहे. कलखामच्या या सुपुत्राचे संपूर्ण सीमाभागातून अभिनंदन होत आहे. श्री महालक्ष्मी देवी मूर्तीची हानी रोखण्याची मंदिर महासंघाची मागणी. महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठापैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर अनेकदा रासायनिक संवर्धन करण्यात आले आहे. या सर्व संवर्धनामुळे मूर्तीची स्थिती गंभीर होत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. त्याची पूर्ण जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांना देण्यात आले. या प्रसंगी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री संतोष गोसावी, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री संदीप सासने हे उपस्थित होते. बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत रहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहां तक कि होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात तुझी बातमी. KLA संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयात गर्भाशयाच्या कर्करोगावरील दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. विशेषतः त्याच्या प्रगत अवस्थेत जेथे शस्त्रक्रिया जटिल होत असते पण KLA मध्ये आधुनिक पद्धतीनुसार उपचार करण्यात आले. रुग्णाची 10 तासांची मॅरेथॉन शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 72 तासात रुग्णाला बरे वाटण्यास सुरुवात झाली आणि ही जटिल व दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. प्रख्यात ऑन्कोसर्जन डॉक्टर महेश कल्लोळी यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली, तसेच डॉक्टर राजेश माने आणि डॉक्टर प्रियंका गडवी यांच्या समवेत उपचार करण्यात आले. लायन्स क्लब उपप्रांतपालपदी हिरेमठ. लायन्स क्लब ऑफ बेळगावचे राजशेखर हिरेमठ यांची 2024-25 या वर्षासाठी उपप्रांतपालपदी निवड करण्यात आली. येथील लायन्स इंटरनॅशनलच्या 48व्या जिल्हा अधिवेशनात ही निवड करण्यात आली. अन्नपूर्णेश्वरी मंदिर होरणाडूचे पठाधिकारी भीमेश्वर जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा प्रांतपाल अर्ल बिट्टा अध्यक्षस्थानी होते. विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आंबेडकर जयंती साजरी. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध संघटनांच्या वतीने साजरी करण्यात आली. त्यानिमित्त येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांसह रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. दलित संघटनांचे नेते मल्लेश चौगुले, अब्दुल मेसरी दुबईवाले, गणेश शिंगणूर, व्यंकटराव तळवार आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जायंट्स सखीतर्फे वृद्धाश्रमात अन्नदान.
जायंट्स सखीच्या सदस्या वरदा अंगडी यांच्या मातोश्री गुरुदेवी अंगडी यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ संजीवनी फाउंडेशनमधील वृद्धांना अन्नदान करण्यात आले, तसेच मनोरंजन कार्यक्रमही सादर करण्यात आला. आजी आजोबांनी गाणी सादर केली. यावेळी सखीच्या अध्यक्षा अपर्णा पाटील, शीतल पाटील, दीपा पाटील, नम्रता महागावकर यांच्यासह संजीवनी फाउंडेशनच्या सविता देगिनाळ आदी उपस्थित होत्या. माहेश्वरी अंधशाळेत डॉक्टर आंबेडकर जयंती साजरी. माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. जिल्हा अंध सेवा संस्थेचे अध्यक्ष वादिराज कलघटगी अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष आनंद जोशी यांनी स्वागत केले. अंध विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये संगणक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बंगळूर मधील एनेबल इंडिया या संस्थेचे अभिषेक शुक्ला व अनुप हंपण्णावर यांनी 27 दिवस विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण दिले. ते पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. संगणक शिक्षिका मनाली कुलकर्णी व मल्लिकार्जुन शिलवंत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. नागराज कुकडोळी यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी आभार मानले. आयुष विभागातर्फे चिंच सरबताचे वाटप. प्रखर उन्हामुळे शरीरातील पाण्याची गरज भागवण्यासाठी आयुष विभागाने बनवलेला चिंच सरबत सेवन करावे अशा सल्ला जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि आयुष विभागातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आरोग्यदायी चिंच सरबताचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उन्हाची तीव्रता वाढल्याने शरीर थंड ठेवणे आवश्यक आहे, त्यामुळे अधिकाधिक पाणी पिण्याबरोबरच आयुष विभागाने बनवलेले सरबत व इतर पेयेही प्राशन करावीत असा सल्ला त्यांनी दिला. जिल्हा आयुष विभाग अधिकारी डॉक्टर श्रीकांत सुंधोळी यांनी चिंचेचे सरबत घेतल्याने पचनक्रिया सुधारून तहान शमते असे सांगितले. यावेळी निवडणूक प्रशिक्षण नोडल अधिकारी शंकरानंद बनशंकरी यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. यंदाच्या उन्हाळ्यात चिकनची महागाई. उष्म्यात दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली असून याचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसत आहे. परिणामी चिकनचा प्रति किलो दर 280 रुपयांवर पोहोचला आहे, तर अंडी 450 रुपयांना 100 नग याप्रमाणे विक्री केली जात आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात खवय्यांना अधिक पैसे मोजून चिकन व अंडी खावी लागत आहेत. वाढत्या उष्णतेचा पशुपक्ष्यांनाही फटका बसत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे पोल्ट्रीमधील कोंबड्या दगावण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पोल्ट्री चालक कोंबड्यांची संख्या कमी करून नवीन बॅच घेण्यास नकार देत आहेत. याचा परिणाम चिकनच्या दरावर झाला आहे. परिणामी चिकन व्यावसायिकांना कोंबड्यांचा अपुरा पुरवठा होत आहे. परिणामी गेल्या 15 दिवसात चिकनचा दर वाढला आहे. सध्या 280 रुपये प्रति किलो दराने चिकनची विक्री केली जात आहे. सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये योगासन शिबिर. सेंट पॉल्स हायस्कूल व भारतीय योग विद्याधाम शाखा रामतत्व योग मंदिर मराठा मंदिरतर्फे विद्यार्थी व पालकांसाठी योगासने, सूर्यनमस्कार, योगासनाबद्दलची माहिती व त्याच्या प्रचारासाठी 20 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान सकाळी 6:30 ते 7:15 या वेळेमध्ये सेंट पॉल्स हायस्कूलच्या क्रीडांगणावर योगासन शिबिर आयोजित केले होते. यावेळी 30 गुणांची लेखी परीक्षा घेतली. यावेळी सेंट पॉल्स हायस्कूलचे प्राचार्य फादर सॅवियो अन्नु, उपप्राचार्य फादर सेबेस्टिन परेरा अँथोनी, योग विद्याधामचे योग शिक्षक रामजी गडगाणे, सुरेश घोरपडे आदी उपस्थित होते. महात्मा गांधी सर्कलजवळ रस्त्याच्या कडेला कचरा. महात्मा गांधी सर्कलजवळ कचरा टाकला जात असल्याने वाहन धारकातून तीव्र नाराजी दिसून येत आहे. याकडे लक्ष देऊन येथील कचरा उचल करावी अशी मागणी वाहन धारकातून केली जात आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच कचरा टाकला जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. युनियन जिमखाना ते गांधी पुतळा रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो, त्यामुळे नागरिकातून नेहमीच नाराजीचा सूर दिसून येतो. येथील कचऱ्याची वेळेवर उचलही होत नाही, त्यामुळे नेहमीच दुर्गंधी पसरते. सद्यस्थितीत गांधी पुतळ्याजवळील सर्कलजवळच कचरा टाकला जात आहे, यामुळे शहराच्या सौंदर्यात बाधा पडत आहे. अनोळखी दुचाकीस्वारांनी दागिने लुटले. काँग्रेस रोड मराठा कॉलनीत दागिने लांबवण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. गोविंद कुलकर्णी असे त्यांचे नाव आहे. पोलीस असल्याचे सांगत दुचाकीवरून आलेल्या अनोळखींनी अंगठी पळवली आहे. यामुळे शहरात परत इराणी टोळी सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आम्ही पोलीस आहोत, पुढे चोरी झाली आहे, तुमच्याकडील दागिने काढून उडीत बांधून खिशामध्ये ठेवा, म्हणजे पोलिसांकडून चौकशी होणार ही नाही आणि दागिनेही सुरक्षित राहतील, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर कुलकर्णी यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन पुढीत बांधून देण्याच्या बहाण्याने पळवले. हा प्रकार लक्षात येताच कुलकर्णी यांनी लागलीच टिळकवाडी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. या प्रकरणी अनोळखी दोघांविरोधात फिर्याद दिली आहे. खराब हवामानातही ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित. खराब हवामानामुळे सूर्यप्रकाशाशिवायच मंगळवारी दक्षिण ग्रीसमधील प्राचीन ऑलिम्पिक खेळांच्या केंद्रावर यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची ज्योत पारंपरिक पद्धतीने प्रज्वलित करण्यात आली. परंपरेनुसार सूर्याची किरणे एका आरशात साठवून घेतली जातात आणि त्या किरणांच्या मदतीने ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करण्यात येते. मात्र यंदा हवामान खराब असल्यामुळे आदल्या दिवशीच एक ज्योत प्रज्वलित करून ठेवण्यात आली होती. परंपरेनुसार प्राचीन ग्रीक पुजाऱ्याचा वेश परिधान केलेल्या अभिनेत्री मेरी मीनाने ही ज्योत स्वीकारली. ग्रीक सूर्यदेवतेची प्रार्थना करण्यात आली आणि त्यानंतर यापूर्वीच प्रज्वलित करण्यात आलेल्या ज्योतीवर ती पेटवण्यात आली. खराब हवामानामुळे यावेळी सूर्यकिरणांऐवजी आधीच एका प्राचीन ग्रीक भांड्यात आग तयार करण्यात आली होती. मंगळवारी ज्योत प्रज्वलनाचा कार्यक्रम पडल्यानंतर काही मिनिटातच स्वच्छ सूर्यप्रकाश पडला. साईराज वॉरियर्सकडे सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक. बलाढ्य साईराज वॉरियर्स संघाने आपल्या कीर्तीला साजेसा खेळ करत अंतिम लढतीत रोहन ट्रेडर्स बीएससी संघाचा 23 धावांनी पराभव करत सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव T20 लीग क्रिकेट स्पर्धेचे निर्विवाद विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीआधी दिवंगत माजी रणजीपटू सुभाष कंगराळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अंतिम लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना साईराज वॉरियर संघाने 20 षटकात 7 बाद 162 अशी माफक धावसंख्या रचली. जिशान अली सय्यदने 2 चौकार 3 षटकारासह 39, सुधनबाल कुलकर्णीने 29 चेंडूमध्ये 4 चौकारासह 38, कर्णधार ओमकार वेणेकरने 16 चेंडूत 2 चौकार 1 षटकारासह 23, केदारनाथ उसुलकरने 3 चौकारासह 21 धावा केल्या. रोहन ट्रेडर्स बीएससी संघातर्फे अक्षय पाटील व कृष्णा बागडी यांनी प्रत्येकी 3 तर सौरव सामंत याने 1 गडी बाद केला. उत्तरादाखल ठराविक अंतराने फलंदाज बाद झाल्याने रोहन बीएससी संघाला हे आव्हान पेलवले नाही व त्याने 20 षटकात 9 बाद 139 धावांपर्यंतच मजल मारली. सुदीप सातेरीने 3 चौकारासह 32, मणिकांत बुकीतगारने 20 चेंडूत 4 चौकार 1 षटकारासह 32, सौरव सामंतने 3 चौकारासह 21 तर आकाश कटामुळे 2 चौकारासह 19 धावा केल्या. साईराज वॉरियर्सतर्फे ओंकार वेळणेकर व संतोष सुळगे पाटील यांनी प्रत्येकी 2 तर शुभम भादवणकरने 3 व रब्बाणी दफेदार व सुधनबा कुलकर्णी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे स्पर्धा पुरस्कर्ते प्रमोद कदम, अविनाश पोद्दार, आप्पासाहेब गुरव, युनियन जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रसन्न सुंठनकर, महेश पगरे, अविनाश खन्नूकर, संजय मोरे, विठ्ठल गवस सुधाकर पाटणकर यांच्या हस्ते वैयक्तिक बक्षीस विजेत्या अंतिम सामन्यातील खेळाडू शुभम भादवणकर, अंतिम सामन्यातील सामनावीर ओमकार वेणेकर, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज राहुल नाईक, उत्कृष्ट गोलंदाज कृष्णा बागडी, स्पर्धेतील इम्पॅक्ट खेळाडू वैभव कुरीबागी, स्पर्धेतील प्रॉमिसिंग खेळाडू तनिष्क नाईक, स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संतोष सुळगे पाटील, स्पर्धावीर अंगदराज हितलमणी, तसेच स्पर्धा विजेते साईराज वॉरियर्स व उपविजेते रोहन ट्रेडर्स बीएससी संघाचा सन्मान करण्यात आला. पंच म्हणून राजू बडवणाचे व मनसूर बडेभाई म्हणून सुजित शिंदोळकर यांनी काम पाहिले. प्रमोद जपे, आरिफ बाळेकुंद्री, अभिषेक असलकर यांनी समालोचक म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलिंद चव्हाण, चैतन बेलूर, अनिल गवी, महांतेश देसाई, ज्योती पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. मतदान जागृतीसाठी संती बस्तवाडमध्ये क्रिकेट स्पर्धा. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी बेळगाव तालुका स्वीप समितीतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संती बस्तवाडमधील मैदानावर ही क्रिकेट स्पर्धा गुरुवार दिनांक 18 रोजी होणार आहे. तालुक्यातील युवा मतदारांसाठी ही क्रिकेट स्पर्धा होणार असून यासाठी इच्छुक खेळाडूंना बुधवारी सायंकाळी 5 पर्यंत नाव नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 18 वर्षावरील प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्याचे नाव नोंदवू शकतात. नाव नोंदणी करताना आपले मतदान ओळखपत्राचा क्रमांक देणे आवश्यक आहे. ही तालुका स्तरीय विजेत्या संघाची निवड करून विभाग स्तरावर पाठवण्यात येईल तर विभाग पातळीवरील विजेत्या संघाला जिल्हा पातळीवर खेळण्याची संधी मिळणार आहे.
नाव संघ नोंदणी किंवा अधिक माहितीसाठी 9844080407 किंवा 8105184383 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन बेळगाव तालुका पंचायतीकडून करण्यात आले आहे. माऊली कोकाटेने मिलाद इराणला घुटना डावावर आसमान दाखवले. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटेने इराणच्या मिलादला घुटना डावावर चारी मुंड्या छेद करीत सावगाव कुस्ती मैदान मारले. मराठा संघटन बेळगाव जय हनुमान कुस्तीगीर संघटना सावगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी परशुराम सावगाव व कैलासवासी खासदार सुरेश अंगडी यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकाची कुस्ती रामचंद्र मन्नोळकर मारुती काकतकर विनायक कदम व हनुमान कुस्तीगीर संघटना सावगाव यांच्या हस्ते लावण्यात आली. माऊली कोकाटे व मिलाद इराण ही कुस्ती प्रारंभपासूनच आक्रमक व डाव प्रतिडावाने कुस्ती रंगली. दोन्ही मल्ल बलदंड व ताकदवान होते. अखेर माऊली कोकाटेने आपला अनुभव जोराला लावून 11व्या मिनिटाला मानेवरील कस काढून घुटना डावावरती मिलाद इराणला चित करीत सावगाव कुस्ती मैदान मारले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत समीर शेखने उदय कुमारला लपेट डावावर चित केले. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये उमेश सव्हाणे अरुण बोगाडेला घुटना डावावर चित केले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये नागराज बसिदोनीने संदीप हरियाणाला निकाल डावावर चित केले. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये निखिल गणेशपूर व कमलजीत पंजाब ही लढत बरोबरीत राहिली. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये कामेश पाटील कंग्राळी व सुनील करवदे ही लढत सुद्धा बरोबरीत राहिली. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये विक्रम शेनोळीने किरण जाधवचा एक चाकडावर छेद केले. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये कीर्तिकुमार काटेने पवन चिकादिन कोप एक चाक डावावर छेद केले. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये प्रेम कंगराळीने संजू इंगळगीला ढाकेवरती चारी मुंड्या छेद केले. दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज कंगराळी व लालू मोतीबाग लढत बरोबरीत राहिली. या व्यतिरिक्त या मैदानात प्रथमेश हट्टीकर ओमकार आशिवडे अजित कंगराळी ओम कंगराळी तेजस कवटे पिराण हनुमंत गंदीवाड शरण गुलबर्गा अमर बंबर्गा महांतेश संतीबस्तवाड शुभम निट्टूर चेतन येळूर ओम कंगराळी शिवम मुतगा साहिल कंगराळी हर्ष कंगराळी करण खादरवाडी यश कोरेगल्ली ओमकार खादरवाडी भूमिपुत्र मुतगा वैष्णव गुरव किणये श्रीनाथ बेळगुंदी प्रताप खादरवाडी यांनी चटकदार कुस्त्या करीत विजय संपादन केला. आकर्षक कुस्तीमध्ये रोहित पाटीलने संदीपचा घिस्सा डावावर पराभव केला तर दुसऱ्या कुस्तीमध्ये पार्थ पाटीलने वरुण मठपतीचा एक साक डावावरती पराभव केला. तिसऱ्या कुस्तीमध्ये रुपेश कर्ले उमेश शिरगुप्पी याचा पराभव केला तर मानाच्या गदेच्या कुस्तीमध्ये ओंकार सावगावने हरी मस्कोनिटीचा निकाल डावावरती पराभव करून गदेचा मान मिळवला. तर दुसऱ्या गदेच्या कुस्तीमध्ये अवधूत माळी कोल्हापूर याने शिवलिंग धारवाडचा घिस्सा डावावर पराभव करीत गदेचा मानकरी ठरला. या आखाड्यासाठी पंच म्हणून संग्राम पोळ रुपेश सावगाव प्रशांत पाटील मालोजी येळूर बबन येळूर सिद्धार्थ चौगुले गजानन पावशे मारुती तुळजाई प्रकाश तीर्थकुंडे चेतन बुद्धण्णावर मारुती घाडी पुंडलिक मेनसे यांनी काम पाहिले तर कुस्तीचे समालोचन कृष्णा चौगुले पुंडलिक पावशे तर हनुमंत घुले यांनी हलगी वादन केले. तत्पूर्वी या आखाड्याचे पूजन मराठा नेते विनय विलास कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉक्टर रवी पाटील ग्रामीण भाजपा माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव मराठा संघटन बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष महेश रेडेकर मराठा संघटन बेळगाव जिल्हा महासचिव राहुल भातखंडे संजय पाटील डॉक्टर गणपत पाटील श्री वारकरी सेवा प्रतिष्ठान बेळगावचे अध्यक्ष परशुराम तुप्पट बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंटकर मोहन मोरे कार्यक्रमाचे अध्यक्ष निंगाप्पा मोरे रामचंद्र मन्नोळकर जय हनुमान कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रुपेश पाटील मारुती काकतकर प्रकाश पाटील बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अध्यक्ष डॉक्टर यल्लाप्पा पाटील गणपत पाटील यल्लाप्पा मेनसे यल्लाप्पा काकतकर सुरेश पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य व हजारोंच्या संख्येने कुस्ती शौकीन उपस्थित होते. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.